झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय सिनेमाच्या शतकपूर्ती निमित्त कलांगण या संस्थेनं सादर केला एक अनोखा कार्यक्रम शताब्दी एक्सप्रेस, आणि यावेळी मराठी मधल्या नावाजलेल्या गायिकांनी ही गाणी सादर केलेली आहेत। पाहूयात त्याचाच हा रिपोर्ट। बॉलिवूडमध्ये लता मंगेशकर पासून श्रेया घोषाल पर्यंत अनेक गायिकांनी आपल्या अजरामर गाण्यांनी प्रेक्षकांना मुग्ध केलं। याच गायिकांना या कार्यक्रमातून ट्रिब्यूट देण्यात आलं। भारतीय सिनेमाच्या शतकपूर्ती निमित्त या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। चित्रपटाच्या शताब्दीचं वर्ष म्हणून जिकडे तिकडे मोठ्या जोमाने साजरं केलं जात आहे, तर कलांगणनेही त्यात सहभागी व्हायला हवं असं मला वाटलं। आणि आमच्याकडे सर्वसाधारणपणे जवळजवळ 50-60 मुली की ज्या उत्तम गातात अशा वेगवेगळ्या गावातल्या राहणाऱ्या कलांगणशी निगडीत आहेत, आणि मुंबईतल्याही आहेतच अर्थातच। आणि म्हणून मनात असा विचार आला, अशी संकल्पना आयोजित केली की 100 वर्षातल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्व गायिका, आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद म्हणजे मुलांकडनं मिळाला, आणि सर्व मुलामुलींनी अतिशय छान तयारीने ही गीतं शिकून घेतली, नंतर ती प्रेझेंट केली। यावेळी नेहा राजपाल, केतकी थत्ते, संगीता चितळे, अनुजा वर्तक या गायिकांनी हिंदी सिनेमातली गाजलेली गाणी सादर केली। कल्पना जेव्हा वर्षाताईंकडनं मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा खूप मला आनंद झाला मुळात अशासाठी की खरंच 100 वर्ष सिनेमाला झाली आणि त्याच्यामध्ये गायिकांचं फक्त योगदान हा इंटरेस्टिंग विषय आहे। मुळात इंटरेस्टिंग अशासाठी की या निमित्ताने खूप गाणी ऐकली गेली, कोण कोण होत्या, कशा कशा होत्या, असं अरेच्चा हे ना, ओ ह्या कोण, अरेच्चा असे बरेच शोध लागले, त्यामुळे सगळी प्रोसेस खूप आनंददायी होती। या शताब्दी वर्ष चालू आहे सिनेमासृष्टीचं, तर सगळेजण आपापल्या पद्धतीने काहीतरी ट्रिब्यूट देत आहेत, तर हा मला असं वाटतं एक वेगळ्या प्रकारचा ट्रिब्यूट आहे। आत्तापर्यंत ज्या काही गायिका होऊन गेल्या आहेत आपल्या हिंदी सिनेमासृष्टीत, त्यांच्यापैकी आघाडीच्या म्हणा किंवा काही मोजक्या गायिका आणि त्यांच्या गाण्यांवर आम्ही कार्यक्रम करतो। सगळ्या गायिका आपले पार्श्वगायिका ज्या झालेल्या आहेत त्यांच्यावर आधारित एक कार्यक्रम फक्त फिमेल प्लेबॅक सिंगर्ससाठी, तेव्हा फार उत्सुकता निर्माण झाली की नेमकं असा का विचार त्यांनी केला असावा। तर अचानक मला म्हणजे थोडंसं मी विचार केला त्याच्यावर कळलं की नाही, आपल्या मराठी गायिका म्हणजे मंगेशकर सिस्टर्सपासून जी परंपरा सुरू झाली आहे आणि त्यांनी गाजवलेला आहे तो पूर्ण एरा, 3 पिढ्या गाजवलेल्या आहेत, म्हणून कदाचित त्यांना वाटलं असेल। त्याचप्रमाणे कलांगण संस्थेत संगीताचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींनीही गाणी सादर केली। भारतीय सिनेसृष्टीच्या शतकपूर्ती निमित्त सादर करण्यात आलेला हा कार्यक्रम नक्कीच हटके होता असं म्हणायला हरकत नाही। Z24 साठी नीलिमा कुलकर्णी, मुंबई। Z24 तास एक पाऊल पुढे।